नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयामध्ये इयत्ता 8वी स्कॉलरशिप मध्ये जो काही संख्या ज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याबद्दल पाहणार आहोत। तर संख्या ज्ञानावर विचारले जाणारे प्रश्न हे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यावर आधारित विचारले जातात। या घटकावर आधारित जो काही प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो जास्तीत जास्त एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आता त्यासाठी आपण पाहूया की नैसर्गिक संख्या म्हणजे काय। तर या ठिकाणी एक, दोन, तीन या ज्या काही संख्या आहेत की ज्यांना आपण मोज संख्या असं म्हणतो या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। पुढची संख्या आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, तर शून्य, एक, दोन, तीन या ज्या काही संख्या आहेत या संख्या समूहांना पूर्ण संख्या असं म्हणतात। पूर्ण संख्यामध्ये शून्य हा सर्वात लहान किंवा ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, मोठ्यात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही। तिसरी संख्या आहे पूर्णांक संख्या। शून्य, शून्याच्या उजवीकडे एक, दोन, तीन म्हणजे शून्याच्या उजवीकडे नैसर्गिक संख्या, धन नैसर्गिक संख्या आणि शून्याच्या डावीकडे ऋण नैसर्गिक संख्या हा जो काही संख्या समूह आहे यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात। पूर्णांक संख्येमध्ये लहानात लहान संख्या आपल्याला सांगता येत नाही आणि मोठ्यात मोठी संख्या सुद्धा आपल्याला सांगता येत नाही। पुढची संख्या आहे परिमेय संख्या। पी आणि क्यू हा कोणताही पूर्णांक जर आपण घेतला आणि पी छेद क्यू हा जो काही भागाकार आहे किंवा हा जो काही अपूर्णांक आहे यांना परिमेय संख्या असं म्हणतात। यामध्ये क्यू ची किंमत कधीही शून्य घेत नाही किंवा क्यू बरोबर शून्य नसतो। पुढची संख्या आहे अपरिमेय संख्या। मग अपरिमेय संख्येची व्याख्या काय आहे, तर ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात। त्यानंतर शेवटची आहे वास्तव संख्या। मग वास्तव संख्या म्हणजे काय, तर परिमेय संख्या समूह आणि अपरिमेय संख्या समूह यांचा मिळून जो काही नवीन संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला वास्तव संख्या असं म्हणतात। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या सहा प्रकारच्या ज्या काही संख्या आहेत त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात।